assets म्हणजेच काय, the things or item which are not regularly purchased or sold are known as assets. मी इथं आर देतो म्हणजे तुम्हाला समजणं थोडं इजी जाईल. ओके, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली परचेस किंवा सेल करू शकत नाही त्यालाच तुम्ही ॲसेट्स म्हणा. आता हे कसं पॉसिबल आहे बरं का? रेग्युलर तर सगळ्याच गोष्टी विकत घेतो आणि विकतो. म्हणजेच कसं की जसं की तुम्ही फर्निचर विकत घेतलंय, आता फर्निचर सपोज मी माझ्या ऑफिससाठी फर्निचर विकत घेतलं तर डेली विकणं किंवा विकत घेणं हे माझं काम नाही ना. म्हणजेच फर्निचर ॲज अ ॲसेट्स मला यूज करायचं आहे. म्हणजे माझं एक शॉप आहे, फ्रंटला मी एक फर्निचर बनवलं ग्लासचं, आणि त्या ग्लासच्या फर्निचर मी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बनवलं. म्हणजेच त्या पद्धतीची जी संपत्ती आहे त्याला तुम्ही ॲसेट्स म्हणा. ॲसेट्स म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर संपत्ती. म्हणजेच काय, अशा गोष्टी ज्या बिझनेस अशा गोष्टी किंवा अशा जे प्रोडक्ट जे बिझनेसमध्ये आपण एकदाच घेतो व जास्त दिवस यूज करू शकतो आणि यूज करतो किंवा ते रेग्युलरली विकत नाही, सोल्ड करत नाही, यालाच तुम्ही ॲसेट्स म्हणा. जसं की फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी, कॅश, अनसोल्ड स्टॉक, व्हेकल अँड ड्यू फ्रॉम द डेप्टर्स. आता फर्निचर माहीतच आहे, बिल्डिंग तर माहीतच आहे, स्वतःची असो किंवा भाड्याची असो आपल्याला एकदाच करावी लागते किंवा भाड्यानं घ्यावी लागेल. तर ही तुमची काय ॲसेट्स आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मशिनरी एकदा विकत घेता व त्याच्यावर प्रोडक्शन काढतच राहता, मशिनरी तिथंच राहणार आहे तुमची. सपोज मशिनरी म्हणजे सपोज मी म्हटलं की एक झेरॉक्स मशीनवाला, तो झेरॉक्स मशीन हा एकदाच घेतो, पण जेव्हा तो झेरॉक्स देतो त्याच्यावर झेरॉक्स काढत राहतो. फक्त त्याला खर्च कशाचा येईल, इंकचा आणि लाईट बिलचा किंवा रेंटचा वगैरे. पण ही त्याची एक मशिनरी आहे, ती त्याची ॲज अ फिक्स ॲसेट आहे. म्हणजे जेवढे तो पैसे कमवणार याच्यानंतर फक्त त्याला पैसे कमवायचेच आहे. मशीनवर थोडासा खर्च केला तर पैसे कमवतच राहायचे आहे. म्हणजे ती मशिनरी त्या बिझनेसची काय आहे, ॲसेट्स आहे. तसेच मोठ्या मोठ्या प्रोडक्शन मशीन्स ह्या बिझनेससाठी काय असतात, ॲसेट्स असतात. म्हणजेच बिझनेसची संपत्ती असतात. कॅश, कॅश म्हणजेच बरोबर आहे. आता तुम्ही म्हणशाल की कॅश तर मी डेली बिझनेसमध्ये येते जाते, पण असं नाही आहे. कॅश तुम्ही अशी लक्षात घ्या, जसं की एका बँकनं तुम्हाला 1 लाख रुपयाचं लोन दिलं, तर ते लोन जर सपोज 1 लाख दिलं तर उद्या परत गेले तर परत 1 लाख लोन देणार का? नाही. तुम्हाला ते लोन एकदाच दिलं जातं आणि त्याचे पैसे तुम्हाला हळूहळू द्यायचे आहेत. म्हणजेच काय आहे, ते ॲसेट्स आहे ते पैसे. किंवा अजून एक सोप्या भाषेत जर सांगितलं तर कॅश इथं का दिलं ॲज अ ॲसेट्स, अजून एकदा सांगतोय की जसं की तुम्ही एक बिझनेस चालवता जसं की झेरॉक्सचा किंवा आमच्यासारखा एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा, आणि तुम्हाला विद्यार्थ्यांचे पैसे येतात. आता ते पैसे आले तर रोज खर्च केला तर चालतो का? कसेही जरी खर्च केले किंवा उडवले तर चालेल का? नाही. तुम्हाला ते पैसे जमा करून ठेवायचे आहे. या महिन्याचं रेंट, या महिन्याची सॅलरी, या महिन्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, तिथं द्यायच्या आहेत. म्हणजेच काय, कॅश. लक्षात घ्या. आता सपोज एक झेरॉक्सवाला आहे, त्याला दोन दोन रुपये येतात रोज. तो पर दिवसाचे सपोज ते 500 कमवतो, तर महिन्याचे सपोज 15,000 त्याच्याजवळ आले, तर त्याच्यामधून त्याने 2,000 रेंट दिलं आणि सपोज 5,000 सॅलरी दिली, आणि उर्वरित पैसे त्याची काय आहे, ॲसेट्स आहे. म्हणजे संपत्ती आहे. बिझनेसमध्ये होणारा पैसा किंवा येणारा पैसा किंवा मिळणारी मिळकत म्हणजेच कॅश ही बिझनेसची काय असते, ॲसेट्स असते. अनसोल्ड स्टॉक, भरपूर जणाला असं माहीतच असेल, अनसोल्ड स्टॉक म्हणजेच काय, विकला न गेलेला माल. आता हे कसं पॉसिबल आहे, बिलकुल ॲसेट्स म्हणजेच मध्ये अनसोल्ड स्टॉक. म्हणजेच एक मोबाईलचं दुकान आहे आणि त्या मोबाईलच्या दुकानामध्ये सपोज 1,000 मोबाईल आहेत, तो विकला नाही म्हणून तो फेकून देतो का? नाही. म्हणजे आज नाही उद्या विकेल, किंवा परत जे काही तुम्हाला रिसेलर आहे त्याला तुम्ही परत पण देऊ शकता. पण हे काय आहे तुमच्यासाठी, ॲज अ ॲसेट्स आहे. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये एवढी ॲसेट तुमच्याजवळ आहे. म्हणजेच काय आहे, अनसोल्ड स्टॉक. इलेक्ट्रिकलच्या दुकानमध्ये भरपूर काही जसे की इलेक्ट्रिकलचे प्रोडक्ट आहे ते त्या बिझनेससाठी ती काय आहे, ॲसेट्स आहे. आणि व्हेकल म्हणजेच वाहतुकीसाठी घेतलेली, ट्रान्सपोर्टसाठी घेतलेली किंवा तुम्ही तुमच्यासाठी घेतलेली गाडी, जसे की मी माझ्यासाठी एक स्कूटी घेतलेली आहे, ती माझ्यासाठी काय आहे, ॲसेट्स आहे. आणि ती मी बिझनेसच्या नावावर घेऊ किंवा माझ्या नावावर घेऊ, जे काय आहे, जे बिझनेसमध्ये आहे, तर ती काय आहे, तुमच्यासाठी ॲसेट्स आहे. मोस्टली व्हेकल हे बिझनेसच्या नावावरच असते, म्हणून हे बिझनेसची ॲसेट्स असते. ठीक आहे. तर ते ट्रान्सपोर्टेशनसाठी घेतलेली तुम्ही गाडी किंवा कुठलीही
व्हेकल ही तुमच्यासाठी काय आहे, ऍसेट्स आहे. दुसरं काय, ड्यू फ्रॉम द डेप्टर्स. जसे की तुम्ही कुणाला माल विकलाय व त्याचे पैसे येणे बाकी आहे, ते म्हणजेच काय, ऍसेट्स. जसे की एक टीव्हीच्या दुकानामध्ये त्यांनी 20,000 टीव्ही एका कस्टमरला विकली व त्या कस्टमरनं 10,000 दिले व 10,000 बाकी आहेत, म्हणजे 10,000 ही त्याची काय, बिझनेसची ऍसेट्स आहे, म्हणजेच काय आहे, संपत्ती आहे. म्हणजे जो देणार आहे त्याला डेप्टर्स म्हणा. याआधी सांगितलं होतं डेबिट, डेबिट म्हणजेच येणे, डेप्टर्स म्हणजेच ज्याच्याकडनं येणे तो, आणि क्रेडिटर्स, क्रेडिट म्हणजेच काय, जाणे, आणि क्रेडिटर्स म्हणजे ज्याला जाणं बाकी आहे ते. लक्षात घ्या इथं, समजलं. आता इथं सांगितलेलं आहे ड्यू फ्रॉम डेप्टर्स. जसं की माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थ्याकडं मला सपोज 50,000 विद्यार्थ्यांच्या फीज येणं बाकी आहे, तर कुणी 2,000 कुणी 3,000 दिली असेल, पण बाकीची फीज येणं बाकी आहे, तर ती फीज म्हणजेच माझी काय, ड्यू फ्रॉम डेप्टर्स. तुमच्या कस्टमरकडं असलेली तुमची, मराठीमध्ये आपण वसुली म्हणतो, म्हणजेच अजून उधारी वसूल करणं बाकी आहे, ती म्हणजेच काय आहे तुमची, सांगा, ॲसेट्स. पण आली का तुमच्याजवळ? नाही, पण लोकांना तुम्हाला तेवढे पैसे देणं आहे, म्हणजेच काय आहे, ॲसेट्स.